जय आदिवासी। जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती जो काही काळा चबुतरा आहे त्या ठिकाणी 1600 पेक्षा जास्त आदिवासी वीरांची कत्तल केली, त्यांना मानवंदना करण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी हा त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम होत असतो। याही वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम झालेला आहे, परंतु तो कार्यक्रम झाल्यानंतरही त्या कार्यक्रमानिमित्ताने आदिवासी समाजाचा एक राष्ट्रीय मेळावा व्हावा या हेतूने सर्व समाज बांधवांच्या वतीने तसेच सर्व समाज संघटनेच्या वतीने त्यात प्रामुख्याने बिरसा ब्रिगेड ही संघटना आहे ती पुढे येऊन हा कार्यक्रम होत आहे। यामध्ये कोणत्याही संघटनेचं राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेला विरोध नाही, कारण की जो काही आदिवासी महादेव कोळी चौथरा किंवा काळा चबुतरा आहे त्याचा अभिवादनाचा कार्यक्रम सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवार झालेला आहे। हा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम पूर्णतः वेगळा आहे, परंतु जुन्नर तालुक्यामध्ये येणार जो काही आदिवासी समाज आहे हा समाज नक्कीच या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर जो काळा चबुतरा आहे त्याला मानवंदना 100% देईल। मागच्या वर्षी कार्यक्रम लेणीकडे झाला, यावेळेस तुम्ही जुन्नरला कार्यक्रम देतात, हे मागचं कारण काय? ऍक्च्युली काय आहे, मागच्या वर्षी लेणीचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश होता की जो काही पाऊस आहे त्या पावसापासून जो काही आदिवासी समाज आहे या समाजाचा बचाव म्हणून केला होता, परंतु मागच्या वर्षी कार्यक्रम तुम्ही होता पाहिला असेल, जो काही समाज बांधव त्या लेणीच्या मोठ्या हॉलमध्ये जमला, परंतु बरेचसे जे काही समाज बांधव होता तो बाहेरच होता। त्यावेळेला आम्ही ह्यावेळेस असा विचार केला की एवढ्या दूरवरून जे काही समाज बांधव येणार आहेत, मागच्या वर्षी जर आपण पाहिलं असेल तर प्रामुख्याने महाराष्ट्रामधूनच जे काही समाज बांधव इथे आले होते, परंतु यावेळेला गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड या राज्यातले देखील बऱ्याचशा गाड्या येणार आहेत, त्यामुळे जो काही समाज बांधव येणार आहेत तो बांधव त्या हॉलमध्ये पुरणार नाही, त्यामुळे आम्ही शंकर शाहीचं एक ग्राउंड आहे या ग्राउंडवरती हा मोठा राष्ट्रीय महामेळावा घेणार आहोत। जुन्नर तालुक्यातील काही आदिवासी संघटनांनी कार्यकर्त्यांनी या संदर्भात विरोध दाखवलेला आहे, त्या संदर्भात तुम्ही त्यांना आव्हान काय तुम्ही पाहिलं असेल या सुरुवातीला जो त्यांचा विरोध होता, परंतु त्यानंतर आमच्या जे काही बोलणं झालं त्या बोलण्यामध्ये त्यांनी पण सांगितलं की जो हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं तुम्ही नाव बदला, त्या त्यांच्या तेही आमचेच लोक आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचा जो काही विरोध होता त्यांच्यावर बसल्यावर तो विरोध आता नाही राहिला। पाठीमागे कावदारांनी एक बाईट दिली होती, बाईटने त्यांनी सांगितलं की जो काही हा काळा चबुतरा मानवंदना कार्यक्रम आहे तो बदलून राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद हा कार्यक्रम आहे, त्यामुळे कोणत्याही संघटनेचा या कार्यक्रमाला कशाही प्रकारे विरोध नाही। बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने येणार आहे, तुम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांना सुजन्मभूमी येताना काय आव्हान कराल, अशा प्रकारे शिस्त पाळली जावी? तुम्ही पाहिलं असेल की याआधीही साधारणतः 5 वर्षापासून हा कार्यक्रम होतो, पोलीस प्रशासन पाठीमागच्या वेळेला जे काही डीवायसी साहेब होते आदरणीय मंदारजी जावे साहेब त्यांनी मागच्या जो लेणीला कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांचं आणि आलेल्या आदिवासी समाजाच्या बांधवांचं कौतुक केलं की एवढे लोक येऊनही कुठेही पार्किंगला किंवा कुठेही बेसिस नाही आलेला, 100% यावेळेस हा कार्यक्रम 100% कोणालाही काही त्रास न होता विना अडथळा हा संपूर्णपणे योग्य प्रकारे हाताळला जाईल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।